प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधवर, संस्थापकाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, ससेवाडी, पुणे. इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं दुर्गमहर्षी गोनी दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच दुर्गदिनाचं निमित्त साधून आमची गडकोट भ्रमंती या विषयावर श्रमिक गोजमगुंडे आणि सुनील गायकवाड यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतिहासप्रेमी मंडळातर्फे दुर्गमहर्षी गोनी दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच दुर्गदिनानिमित्त आमची गडकोट भ्रमंती या मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन सदाशिवपेठेतील पेरेगड बायस्कूल शाळेतील प्रल्हद गावडे सभागृहात करण्यात आले होते. यावेळी भारतातील हजारो गडांचे दर्शन घेऊन सह्याद्रीतील दुर्गांच्या संवर्धनाचा वसा घेतलेले सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे, महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यात संकटात सापडलेल्या पर्यटकांच्या मदतीला धावून जाणारे लोणावळ्याच्या शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनील गायकवाड यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी इतिहास अभ्यासक प्र के घाणेकर, रुचिर कुलकर्णी, इतिहासप्रेमी मंडळाचे मोहन शेटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक डॉक्टर विजय देव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रमिक गोजमगुंडे म्हणाले, आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, मग आपल्या किल्ल्यांची दयनीय अवस्था मला बघवली नाही, मग यासाठीच कार्य करायचे मी ठरवले. भारतातील अनेक किल्ले प्रत्यक्ष जाऊन मी पाहिले. गडकिल्ल्यांवरील दरवाजे आणि तोफा बांधायचे काम हाती घेतले आहे. वारीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त शिवनेरी ते रायगड शिवरथयात्रा मागील अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येते. सुनील गायकवाड म्हणाले, गडकिल्ले चढताना किंवा घाट रस्ते पार करताना अनेक अपघात होतात, तसेच अनेकदा ट्रेकर्स वाट चुकतात. अशावेळी संकटात सापडलेल्यांना मदत करण्याचे काम आमची संस्था करीत असते. कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी मदतीची गरज लागल्यास आम्ही त्वरित तेथे जातो. सध्या आम्ही प्राण्यांना संकटातून वाचवण्याचे काम हाती घेतले आहे. उंबरखिंडीची लढाई झालेल्या ठिकाणाचा शोध आणि तेथे बनवल्या असलेल्या स्मारकाची कथा पुणेकर एकाग्र होऊन ऐकत होते. मोहन शेटे म्हणाले, गोनी दांडेकर हे प्रख्यात साहित्यिक होते, त्याचप्रमाणे ते गडकिल्ल्यांवर भटकंती करीत असत, त्यामुळे ते दुर्गमहर्षी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा स्मृतिदिन हा दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो, त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेटे यांनी दिली. की जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर इतर किल्ल्यांना मी त्या ठिकाणी पाहायला गेलो आणि मग त्या किल्ल्यावर असणारा इतिहास आणि त्या किल्ल्यामध्ये असणारे ना आपल्या किल्ल्यामध्ये असणारं वास्तूविषयी त्या ठिकाणी लक्षात. एक छोटासा मुद्दा मी सांगतो आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की मग महाराष्ट्रातल्या किल्ल्यांनी संघर्ष केलाय, महाराष्ट्राच्या किल्ले मुघलांच्या किंवा इतर सर्व सत्तांशी संघर्ष केल्याने आपले किल्ले उद्ध्वस्त आहेत, तसं नाहीये. महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक राज्यामधील किल्ल्यांची जवळपास दयनीय अवस्था अशीच आहे. जसं आज आपल्याकडे 350-400 किल्ले आहेत, पण त्यापैकी राज्याने केंद्र सरकारच्या अंतर्गत 80 किल्ले करत तर त्यामध्ये आहेत. आता आमची समिती स्थापन झाली, त्या समितीच्या माध्यमातून काही किल्ले लवकरच संरक्षित स्मारकामध्ये येत आहेत. परंतु बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा आपल्यासारखीच परिस्थिती आहे. जरी त्यांनी त्या ठिकाणी लढा दिला नसेल, परंतु सरकारच्या दुर्लक्षतेपणानं जेवढे दुर्गप्रेमी महाराष्ट्रामध्ये आहेत तेवढे महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही दुर्गप्रेमी नाहीत. कोणत्याही किल्ल्यावर तुम्हाला दुर्गप्रेमी किल्ला पाहण्यासाठी आलाय, म्हणून आजपर्यंत मला गेल्या 10 वर्षामध्ये कोणी सापडला नाही. त्या किल्ल्यावर फक्त काही पैसे मिळतात का, म्हणून त्यासाठी खंत्या लावण्यासाठीच लोक त्या ठिकाणी येत आहेत किंवा इतर काही कृत्य करण्यासाठी त्या किल्ल्यावरती लोक येत आहेत, इतकाच काही ते इतिहास आहे. आणि या गोष्टी सगळ्या मला ढोंगळायच्या होत्या आणि म्हणून मग महाराष्ट्राच्या बाहेरचे इतर किल्ले करत करत आजपर्यंत जवळपास 1673 किल्ले मी पाहिलेले आहेत. असं आपण एखादं प्रदर्शन भरवलं पाहिजे की ज्या प्रदर्शनामध्ये लोकांना वाटतं की त्या गडकोटावरती काहीच नाही, मग आपण आपल्या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपण त्या गडकोटाचा असा आपण वैभव दाखवूया की ज्या लोकांना वाटतं की दगड धोंडेच आहेत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैभव आहे. ज्या लोकांनी गडकिल्ले पाहिले आहेत त्यांना वाटलं पाहिजे की नाही, या गडकोटावरच्या ज्या वास्तू आज उद्ध्वस्त होत चालल्या त्याचं कुठेतरी संवर्धन व्हायला पाहिजे. अशा दृष्टिकोनातनं दोन अर्थी त्या ठिकाणी प्रदर्शन भरवलं आणि जेव्हा हे प्रदर्शन भरवलं या प्रदर्शनाला हजारो लोकांनी त्या ठिकाणी भेटीगाठी दिल्या. मला खूप आनंद वाटतो की त्या कार्यक्रमामध्ये मी मुळात असतील, घाणेकर सर असतील, बेडेकर सर असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, या सर्व मान्य पांडुरंगदादा बलकवडे असतील, या सर्व महान व्यक्तींचा मी त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी मला करण्याचा योग आला. आदरणीय उद्धवजी ठाकरे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि हा जो काही विषय आहे गडसंवर्धनाचा तो जनमानसामध्ये पोहोचला खरं तर मला वाटतं की एक उभारी मिळाली.